बॉस 16 प्रीमियर मध्ये 70 लाख किंमत असलेला नेक पीस आणि 80,000 रुपयांचे शूज घालणारा एमसी स्टॅन, पी टाउन बेबी हक से पटेल 80,000 के शूज है, तेरा घर चला जाएगा इसमें, बस्ती का हस्ती या त्याच्या डायलॉग्स मुळे प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारा एमसी स्टॅन। बिग बॉस हिंदीच्या 16 सीझनचा काल निकाल लागला। फर्स्ट टाइम सेलिब्रिटी का फील आहे, खुश है। नहीं भाई, अच्छा फील हो रहा है, और किधर किधर कुछ तो भलता फील हो रहा मेरे को, क्योंकि अपना भाई थोड़ा विषय चालू था, अपने अंदर की बात है कुछ इशे ने। बहुत अलग फीलिंग है, बहुत अलग फीलिंग है, मैं ग्रेटफुल है ये चीज़ के लिए। ऐसा नहीं लोगों को लगता रहेगा कि नहीं क्या जाने की बात कर रहा तो क्या ये वो नहीं, क्या अपन में ज़्यादा ग्रेटफुल है, मतलब टॉप 6 में आए तो वो जो बड़ी बात थी, जीता हुआ अपने इंडिया ने और हिंदुस्तान ने, वो मेरे लिए बहुत ज़्यादा बड़ी बात है। प्रियंका किंवा शिव ठाकरे हे पर्व जिंकतील अशी अपेक्षा असताना एमसी स्टॅन ट्रॉफीचा मानकरी ठरला। एमसी स्टॅनची बोलण्याची हटके स्टाईल, त्याच्यातला खरेपणा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला। एमसी स्टॅनचं वय फक्त 23 वर्ष आहे आणि इतक्या कमी वयामध्ये तो कोट्यवधींचा मालक आहे। एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं यश त्याला कसं मिळालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी पूजा सोनावणे, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। एमसी स्टॅनचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लिम कुटुंबात झाला। ताडीवाला रोड या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या भागात लहानाचा मोठा झालेल्या एमसी स्टॅनने 7वीतच रॅपर व्हायचं ठरवलं। सुरुवातीला त्याला कुटुंब आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले, कारण स्टॅन अभ्यासापेक्षा गाण्यांवर आणि रॅपकडे जास्त लक्ष देत असे। एक काळ असा होता की स्टॅनकडे पैसे नव्हते आणि त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली, पण एमसी स्टॅनने कधीच हार मानली नाही। एमसी स्टॅनकडे पूर्वी तिरस्काराने बघणारे लोक आज त्याच स्टॅनकडे कौतुकाने बघताना दिसतात। त्याने रॅपच्या माध्यमातून आपल्या जीवनाच्या अनेक गोष्टी सांगितल्यात आणि लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललाय। तडीपार हा अल्बम एमसी स्टॅनच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला। या अल्बमने एमसी स्टॅनला प्रसिद्धी मिळवून दिली। एमसी स्टॅनचं कुटुंबीय आज त्याच्याकडे गर्वाने पाहतं। एमसी स्टॅनने असं सांगितलं होतं की तो बिग बॉस मध्ये आलाय कारण त्याला स्वतःच्या संबंधित अनेक गोष्टी जाणून घ्यायच्यात। एमसी स्टॅनने असंही उघड केलं होतं की तो अनम शेख नावाच्या मुलीला डेट करतो, जिला तो प्रेमाने बुबा असं म्हणतो। बिग बॉस मध्ये अनेक वेळा एमसी स्टॅनने तिचा उल्लेख सुद्धा केला होता। आज एमसी स्टॅन बिग बॉस हिंदीच्या 16 सीझनचा विजेता ठरलाय। बिग बॉस हिंदीचं 16 सीझन जिंकून एमसी स्टॅनने यशाचं आणखी एक शिखर गाठलंय। तुम्हाला एमसी स्टॅनच्या या प्रवासाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। और मतलब बहुत अप्स एंड डाउन्स आहे मे जर्नी में, बहुत मतलब नहीं क्या, पहली बार शायद से लोगों ने देखा रहेगा कि मैं कैसा जी रहा, कैसा क्या कर रहा, नहीं क्या कुछ नहीं, मैं 2 वीक के बाद समझ गया कि नहीं क्या, अरे बाथरूम में जाके रोने का रहता, तो कुछ नहीं, मैं पेनलेस हो गया अभी थोड़ा, नहीं क्या।